ऑक्टोबरची विधानसभा निवडणूक नोव्हेंबरवर निवडणूक एक महिना पुढे ढकलण्याचा डाव असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सत्ताधारी विरोधकांमध्ये निवडणुकीच्या तारखेवरून झोपले. विधानसभा निवडणूक लांबणीवर टाकण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक होणं अपेक्षित असताना ही निवडणूक नोव्हेंबरच्या मध्यावर टाकण्यात येण्याची शक्यता आहे. जोपर्यंत सरकारला अनुकूल वातावरण होणार नाही तोपर्यंत निवडणुका न घेण्याचा डाव असल्याचा आता आरोप होतो. ऑक्टोबरची विधानसभा निवडणूक नोव्हेंबरवर. निवडणूक एक महिना पुढे ढकलण्याचा डाव. सत्ताधारी विरोधकांमध्ये निवडणुकीच्या तारखेवरून झुंपली. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पुढे ढकलली जाण्याची शक्यता असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक होणं अपेक्षित आहे, पण विरोधकांच्या मते निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत लांबवली जाऊ शकते. लाडकी बहीण योजनेचे 3 हप्ते वितरित होतील. कौशल्य विकास योजनेचे लाभार्थ्यांचं प्रशिक्षण हे सुरू होईल. घरकाम करणाऱ्या महिलांकरता योजना प्रस्तावित आहे. या योजनांचे लाभ जनतेपर्यंत पोहोचवल्यानंतरच निवडणूक जाहीर केली जाईल अशी शक्यता जयंत पाटलांनी बोलून दाखवली आहे. माझा असा अंदाज आहे की नोव्हेंबरच्या 15-20 तारखेच्या दरम्यानच हे निवडणूक घेऊ शकतील. त्याच्या आधी 3 महिन्यात ज्या काही घोषणा केलेल्या आहेत त्याचे जास्तीत जास्त पैसे वाटण्याचं काम तिजोरीतनं हे सरकार करेल. मोदी आहेत तर सगळं काही शक्य आहे असं सूचक वक्तव्य काँग्रेसनं केलंय. निवडणुकीची सगळेजणच वाट पाहतात आहेत. काही बातम्या येतात की निवडणुका पुन्हा पुढे ढकलल्या जातील. आता मोदी आहे तर मुमकिन आहे असं ते सांगत होते. भाजपनं मात्र हे आरोप फेटाळले. पराभवाच्या भीतीनं विरोधकांकडून भ्रम पसरवले जात असल्याचा आरोप भाजपनं केलाय. निवडणूक आयोग ज्या तारखा ठरवणार आहेत त्याच्याबद्दल भ्रम पसरवणे आणि स्वतःच्या भीतीचं जाहीर प्रदर्शन करणे घाबरलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट. आणि मी कालही एका चॅनलला म्हटलं, आज पुन्हा सांगतोय, जशा जशा निवडणुका जवळ येतील महाराष्ट्र विकास आघाडीचं अस्तित्व संपुष्टात येईल. गेल्या 3 वर्षांपासून लांबलेल्या महापालिका निवडणुका, ZP च्या लांबलेल्या निवडणुका हा अनुभव विरोधकांच्या गाठीशी आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक देखील लांबल्यास आश्चर्य वाटू नये. स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.